हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर भरपूर दिवसांनी तुमच्या कमेंट्स येत होत्या। आम्ही एका ब्लॉग मध्ये म्हटलं होतं की होममेड क्लीनअप कसं करायचं, अगदी म्हणजे 20 ते 30 रुपये खर्च येईल असं, तर ते आज आपण पाहणार आहोत। आणि तेही दोन मेथडने, की असं नाही की सगळ्यांच्याच जवळ म्हणजे घरातल्या साहित्यांपासून एक क्लीनअप आपण दाखवणार आहोत। नॅचरल बिलकुल कोणीही अगदी इझी घरातल्या सगळ्या महिला करू शकतात, अगदी घरगुती आहे। तर आम्ही ट्राय केल्याच्या नंतर नक्की ट्राय करा, आम्ही स्वतः आधी ट्राय करणार आहोत आणि मग त्यातनं तुम्हाला टिप्स देणार आहोत भरपूर अशा, की चेहरा क्लीनअप केल्याच्या नंतर, म्हणजे आम्ही काही असं रेग्युलर करत नाही, काही फंक्शन वगैरे असलं तरच आम्ही क्लीनअप करतो। आणि एकदम छोट्या छोट्या अशा टिप्स देणार आहोत की जेणेकरून म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं घरगुती क्लीनअप करता येईल। आणि व्हिडिओ स्किप न करता प्रत्येकाने व्यवस्थित पहा, म्हणजे छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला जेणेकरून समजतील। तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात, पण त्याआधी की काल आम्ही व्हिडिओ बनवला होता, तर त्यामध्ये असं म्हटलं होतं की आमचे जे राजहंस आहेत त्यांना काहीतरी नाव सजेस्ट करा। आणि आमचे जे सशे आहेत, सशे आणलेत नवीन, म्हणजे ते आम्हाला पाहुणेच आलेत, विकत वगैरे आणले नाही, तर ते फार्म हाऊस वगैरे सेटअप होऊन ते म्हटले की आमच्या घरापेक्षा ते तुमच्या घरी जास्त खुश राहतील, तर त्यांनी आणून सोडले होते। आमच्या इथं छोटे छोटे मुलंच होते, ते त्यांनी पाळले होते, म्हणले की नाही काकी इथं जास्त ते खुश राहतील। तर मग म्हटलं सोडा, तर इतके छान असे सगळीकडे फिरतायत आणि सगळ्या सबस्क्रायबरांना खूप आवडले ते सचे सुद्धा। हो, आणि प्रत्येकाने म्हणजे सगळ्यांनी बऱ्याच जणांनी नावं सुद्धा खूप छान छान, आम्ही बोलता बोलता म्हटलं की तुम्ही सांगा ह्यांचे नावं काय ठेवायचे, कारण आम्ही कन्फ्युज होतो। तर इतके छान असे नावं त्यांनी सजेस्ट केले, तर राजहंसासाठी सुद्धा आणि सशांसाठी सुद्धा, तर त्याबद्दल धन्यवाद। की वाटलं नव्हतं एवढं सगळं तुम्ही नावं सजेस्ट करता, खूप छान असे। आणि डॉग बद्दल सुद्धा आम्ही म्हटलं होतं कुठल्या क्वालिटीचा डॉग घ्यावा, ते सुद्धा खूप जणांनी सजेस्ट केलं। तर डॉग घेण्यावर तिथे थोड्या दिवसात विचार होणारच आहे, 1-8 दिवसाच्या आत। तर राजहंसाची नावं आम्ही काय सिलेक्ट केली असतील, तर खूप अशा सगळ्यांच्या कमेंट्स वाचून एका, म्हणजे सगळ्यांचेच नावं छान होते। हो, सगळ्यांनी त्याच्या परीने सगळ्यांनी छान असे नावं सजेस्ट केले, अगदी सशांसाठी सुद्धा। तर चंगू मंगू काळू अशी सशांसाठी नावं सांगितलं। तर आमच्या आर्यांनी सजेस्ट केलं होतं की पर्ल आणि रुबी म्हणून, तर काय म्हणते ना, इंग्लिश नावं नको वाटतं ते, कारण की आमच्या फार्म हाऊसला शोभतीला असे नाही का, काहीतरी आपले वेगळे नाव पाहिजे, गावठी नाव पाहिजे, आम्हाला सगळं गावठी पाहिजे, आम्हाला गावठीच आवडतं। आणि कसं तरी असं नाव दिलं राजहंसला, आणि ते दोन त्यांना आम्ही पहिल्यापासून आल्यापासून काळू वाळू म्हणतो, आणि ते नाव तुम्हाला सुद्धा सगळ्यांना खूप आवडलं, सगळे म्हणजे ते नाव फिक्स झालं तिथं। हो, सगळे म्हटले की नाही ताई तेच नाव शहाणे, म्हणजे असं बोलता बोलता मी म्हणून गेले काळू वाळू तुम्ही कुठे चालले। तर सगळ्यांना फार आवडलं ते काळू वाळू नाव, त्याच्यामुळे त्यांना ते काळू वाळूच देण्यात आले नाव। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेस ट्रिमर सुद्धा कसं युज करायचं, कारण काही ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई फेस ट्रिमर युज कसं करायचं, ते करून त्याचा डेमो दाखवा कसं करायचं। चला तर मग लेट न करता आपण पाहूया की घरगुती क्लीनअप कसं करायचं। तर अगोदर आपण घेऊयात मार्केटचं क्लीनअप, है ना, ज्याला खर्च येतो 25 रुपये, तर ते आपण पाहणार आहोत। आणि त्याला पार्लरमध्ये आपल्याला द्यावे लागतात 250 ते 300 रुपये। तर सगळ्यात अगोदर ना आपण फेस ट्रिमरने ना फेसवरचे सगळे हेअर रिमूव्ह करून घेऊयात। तर हे फेस ट्रिमरचा डेमो द्यायचा होता म्हणून तो ह्याच व्हिडिओमध्ये घेतला, पण क्लीनअपमध्ये याचा काही म्हणजे संबंध येत, क्लीनअप वेगळ्या पद्धतीने केलं जातं फक्त क्रीम वापरून। तर याचा डेमो द्यायच्या कारणामुळं हे आज यूज केलेलं आहे। तर इथं लाईटसुद्धा लागते पहा, मी ऑन केलेलं आहे ट्रिमर, आणि इथं पाहू शकता त्यांनी इथं त्याचं वॉरंटी कार्डसुद्धा दिलेलं आहे, एक सेल दिलेला आहे, आणि त्याचबरोबर हेअर क्लीन करण्यासाठी म्हणजे जे ट्रिमर साफ करण्यासाठी ब्रश दिलेला आहे। तर पाहू शकता तर आपल्या शक्यतो गालावरती वगैरे जे असं केस असतात छोटे छोटे, आणि अप्पर लिप्सवरती, मानेवरती असे बरेचसे, म्हणजे त्यामुळे चेहरा काय होतं आपला डल दिसतो। तर हे फेस ट्रिमरना फक्त राऊंड 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 असं फिरवायचं आहे आपल्याला, जास्त काही म्हणजे ते रेझरच्या ट्रिमरपेक्षा हे खूप पटीने चांगलं आहे। आणि याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही छोटे छोटे केससुद्धा कट करून येतात। आणि बरेचसे अशा मैत्रिणींचे प्रश्न होते की ट्रिमर यूज केल्याच्या नंतर ग्रोथ जास्त होते का, तर नाही, मी स्वतः खूप वर्षापासून यूज करते, ग्रोथ वगैरे काहीही जास्त होत नाही, कारण हे खूप सॉफ्ट असतं चालायला, हार्ड वगैरे नसतं रेझरसारखं, त्यामुळं याने काही ग्रोथ होत नाही। आणि अशा पद्धतीने यूज करून झाल्याच्या नंतर आपल्याला क्लीन करून घ्यायचं हे, तर याच्यावरच्या झाकणामध्ये पण भरपूर छोटे छोटे केस अडकलेले असतात, तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं आपल्याला क्लीन करून मगच पॅक करून ठेवायचं आहे। तसंच ठेवलं तर ट्रिमर बिघडण्याची शक्यता असते, आणि ब्रशनी व्यवस्थित एखादा केस जर राहिला, हे पहा तुम्ही अशा पद्धतीचे केस निघतात सगळे छोटे छोटे, तर मी दाखवते तुम्हाला क्लिअर कट। आणि फुकून सुद्धा घ्यायचं तोंडाने याला, जेणेकरून याच्यामध्ये एकही केस राहिला नाही पाहिजे। त्यानंतर मी घेतलेलं आहे पतंजलीचं अलोवेरा जेल, आणि अलोवेरा जेलनी मी 1-4 ते 5 मिनिटं चेहऱ्याची सगळी मसाज करून घेणार आहे।
आणि त्यानंतर इथं घेतलेलं आहे इवरीचं स्क्रब घेतलेलं आहे. हे फक्त मिळतं 10 रुपयाला एक पाऊच. तर एक पाऊच इनफ असतं, कुठेही तुम्हाला मेडिकलमध्ये वगैरे हे पाऊच मिळून जाईल. तर ह्या स्क्रबचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर मानेवरती, चेहऱ्यावरती, शक्यतो नाकावरती ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स झालेले असतात बरेचसे नाकाच्या साईडला. तर ब्लॅक हेड्स तर मला नाहीत, पण व्हाईट हेड्स थोडे बहुत असतात. तर मानेवरती वगैरे व्यवस्थित अशी स्क्रबने आपल्याला जेंटल हाताने मसाज करायची, जास्तही रगडून वगैरे करायची नाही, कारण स्किन सेन्सिटिव्ह असते. नॉर्मल हाताने आपल्याला व्यवस्थित अशी मसाज करून घ्यायची, अप्पर लिप्सला, नाकाच्या साईडला, नाकावरती. तर 5 ते 7 मिनिटं मसाज इनफ होते. ज्यांच्या बॅक साईडला, मानेला काळे वगैरे वन असतात, डाग असतात, तर हा स्क्रब तिथे केला तरीही चालेल. आणि 5 ते 7 मिनिटं मी मसाज केल्याच्या नंतर व्यवस्थित असा चेहरा धुवून घेणार आहे. आरशात बघून केल्याच्या नंतर बेस्ट राहील. तर व्यवस्थित असं स्क्रब करून मी चेहरा धुवून घेते. आणि स्क्रब केल्याचे फायदे भरपूर असतात. आपली जी डेड स्किन असते ती सगळी स्क्रब केल्याने निघून जाते, आणि जे पोर्स असतात चेहऱ्याचे ते सगळे ओपन होतात. तर स्क्रब महिन्यातनं एकदा तरी नक्कीच केलं पाहिजे. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे गरम पाणी, आणि आपल्याला आता स्टीम देऊन घ्यायचे आहे चेहऱ्याला. तर चांगलं गरम पाणी आहे, म्हणजे इतकं पण नाही, हात आपण त्यामध्ये टाकू शकतो इतकं. तर अशा पद्धतीने टॉवेल बुडून तुम्ही चेहऱ्याला स्टीम देऊ शकता. नाहीतर आपण जशी विक्स वगैरे झेंडू बामला टाकून जशी सर्दी झाल्यावरती स्टीम घेतो टॉवेलवरनं टाकून, तशी घेतली तरीही चालेल. आणि 5 ते 7 मिनिटं मी सगळ्या चेहऱ्याला स्टीम देऊन घेतली अगदी व्यवस्थित अशी. आणि मग त्यानंतर आपण आता पुढची स्टेप करणार आहोत. त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरचे नाकाच्या साईडचे वगैरे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स काढून घ्यायचे. तर ते रिमूव्ह करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे केसाला लावायची पिन, बॉबी पिन. त्याने सुद्धा खूप छान निघतात, कारण आपल्या सगळ्याच मैत्रिणींक ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स रिमूव्हर नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही केसाला लावायच्या क्लिपनी जरी काढलं तरीही चालेल. तर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे हिमालयाचं नॅचरल ग्लो केसर फेस पॅक आहे हा. तर हे सुद्धा तुम्हाला 10 रुपयाला कुठल्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल. आणि एक पॅच इनफ होतं. तर व्यवस्थित असं काढून घेतला आहे मी. आणि सगळ्या चेहऱ्याला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा, मानेवरती लावला मागणं पूर्ण तरीही चालेल, कारण फेस पॅक लावलेला चांगला असतो. आणि फेस पॅक लावल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटंच ठेवायचा आहे, जास्तही सुकू द्यायचा नाही, कारण काही काहींची ड्राय स्किन असते, स्पेशली माझी खूप ड्राय स्किन आहे. तर जास्त पूर्ण सुकायच्या आताच याला आपल्याला वॉश करायचे. जास्त सुकल्याच्या नंतर स्किन खूप टाईट होते, ओढल्या जाते, त्यामुळं 8 ते 10 मिनिटंच तुम्ही ठेवा, 10 मिनिटाच्या वर जास्त ठेवू नका. तर इथं फेस पॅक सुकलेला आहे, 9 ते 10 मिनिटंच झालेत. आणि आता याला मी वॉश करून घेणार आहे. तर नॉर्मल पाण्याने मी वॉश केले. तुम्ही एखादा नॅपकिन घेऊन सुद्धा म्हणजे पुसून घेऊ शकता, पण जास्त रगडून आपल्याला नाही करायचं. तर वॉश केल्याच्या नंतर मी चेहरा पूर्ण म्हणजे कोरडा करून घेतला आहे. आणि फेस पॅक क्लीन केल्याच्या नंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे टोनर. तर हे रोजचं टोनर आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रोज वॉटर घेतलं तरीही चालेल, त्याने सुद्धा खूप छान इफेक्ट येतो. रोज वॉटर तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये 25 ते 30 रुपयाला बॉटल मिळून जाईल. आणि त्या एका टिश्यूवर मी हे टोनर मारून व्यवस्थित असं चेहऱ्याला लावून घेते. आणि रोज वॉटर म्हणा किंवा मग एखादी मॉइश्चर क्रीम म्हणा, सगळ्यांच्याच घरामध्ये असते. आपल्याला फक्त बाहेरनं काय आणायचं आहे की ते जे 2 पॅकेट दाखवले मी, ते स्क्रब आणि फेस पॅक. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. तर लास्टला मी इथं घेतलेलं आहे मॉइश्चरायझिंग क्रीम. तर तुमच्याकडे जी पण तुम्ही डेली वापरता ती मॉइश्चरायझिंग क्रीम घेतली तरीही चालेल, कारण पॅक लावल्याच्या नंतर ना आपला चेहरा खूप म्हणजे असा ओढला जातो, थोडासा असा रफ होतो. तर त्याच्यामुळं आपल्याला एक मॉइश्चरायझरनी 10 ते 15 मिनिटं छान अशी मसाज करून घ्यायची सगळ्या चेहऱ्याची. तर इथं पाहू शकता तुम्ही चेहरा किती शाईन मारायला लागलेला आहे, आणि स्पेशली नोज एरिया. चला तर मग पाहूयात आता दुसरं क्लीनअप स्क्रब घरगुती सामानातून कसं करायचं. तर ते स्वाती दाखवीन आता की कसं करायचं हे. तर हे क्लीनअप सगळ्या ऑल टाईप स्किनसाठी आहे. तर याच्यामध्ये भरपूर अशा टिप्स सांगितल्या जातील की ड्राय स्किनसाठी काय घ्यायचं, किंवा मग ऑइली स्किनसाठी काय घ्यायचं, आणि नॉर्मल स्किनसाठी काय घ्यायचं. तर ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन असते, ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल वगैरेचे असतात, तर त्यांनी मी रेफर करेन की त्यांनी फक्त ओट्स घ्यावे. तर ओट्स तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळतील. प्लेन ओट्स घ्यायचे आहेत आपल्याला, आणि ओट्सनी चेहऱ्याची मसाज करायची आहे. तर माझ्याकडे आज प्लेन ओट्स नव्हते, मसाला ओट्स होते, त्यामुळे मी इथं ओट्सच्या याच्यामध्ये जे तांदूळ असतात ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत, ज्याला म्हणतात राईस फ्लोअर. आणि त्यानंतर घेतलेलं आहे इथं हनी म्हणजे मध घेतलेलं आहे, आणि त्यानंतर थोडासा रवा घेतलेला आहे. तर तांदळाचं पीठ किंवा रवा किंवा ओट्स या तिन्हीतून आपल्याला एक घ्यायचं आहे, ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांनी. पण ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी फक्त ओट्सनीच मसाज करा, खूप छान असा इफेक्ट येतो. तर सगळ्यात आधी क्लिन्झिंगचं काम करणार आहे आपलं कच्चं दूध किंवा दही. जर तुम्हाला दही सूट होत नसेल तर तुम्ही कच्चं दूध घेतलं तरीही चालेल. तर इथं मी घेतलेलं आहे दही, आणि दह्याने मी मस्त 5 ते 10 मिनिटं अशी मसाज करून घेत आहे चेहऱ्याची, ज्याने सगळा माझा चेहरा क्लीन होणार आहे. क्लिन्झिंग मिल्कचं काम करणार आहे इथं दही किंवा कच्चं दूध.
किंवा तुम्ही इथं मसाज करण्यासाठी जी कोरपड असते फ्रेश अलोवेरा ती सुद्धा घेतली तरी खूप छान. तर स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण क्लीनअप करतो त्यावेळेस क्लिन्झिंगसाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं द्यायचेच द्यायचे. तर व्यवस्थित तिचं स्वतःची दह्याने मसाज चाललेली आहे चेहऱ्याची, तर इथे फेस क्लिन्झिंग झाल्याच्या नंतर चेहरा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आपल्याला, किंवा ओला नॅपकिननी सुद्धा पुसून घेतला तरीही चालेल, पण धुतलेला बेटरच राहील. आणि क्लिन्झिंग नंतर सेकंड स्टेप येते स्क्रबिंगची, तर पाहूयात आपण स्क्रब कसं करायचं ते. तर जसं की सांगितलं मी अगोदर, स्क्रबिंग करण्यासाठी इथं आपल्याला घ्यायचा आहे रवा किंवा तांदळाचं पीठ किंवा मग ओट्स. ओट्स मिळाले तर खूप छान असा रिझल्ट येतो, पण मला आज नाही मिळाले जसं मी अगोदर पण सांगितलं, त्यामुळे इथं मी घेतलेला आहे थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ. तर मी तांदळाचं पीठ यूज करते हे रव्याच्या ऐवजी, तुम्ही रवा यूज केला तरीही चालेल. आणि हे स्क्रब करताना आपल्याला एकदम सॉफ्ट हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे, जास्त एकदम आपल्याला रगडून स्क्रब करायचं नाही. तर या पद्धतीच्या स्क्रबने सगळी चेहऱ्यावर जी डेड स्किन असते ती सगळी रिमूव्ह होऊन जाते आणि खूप छान असा रिझल्ट येतो. तर इथं बिलकुल हलक्या हाताने स्क्रबसुद्धा करून चेहरा पूर्ण क्लीन केलेला आहे आणि सॉफ्ट हाताने आपल्याला टॉवेलने पुसून घ्यायचा आहे बिलकुल चेहरा, म्हणजे असा टॉवेल रगडायचा नाही चेहऱ्याला, त्याने रॅशेस येऊ शकतात. आणि आता आपण वळूया थर्ड स्टेजकडे. तर थर्ड स्टेप आहे आपली, आपण जो पॅक लावणार आहोत तो लावणार आहोत हनीचा. हनी खूप छान असा एक इन्ग्रेडियंट आहे चेहऱ्यासाठी, हनी एक बेस्ट एन्टी एजिंग इन्ग्रेडियंट आहे. तर काही दिवसापूर्वी मी करीना कपूरचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यामध्ये तिने मॅकचे प्रोडक्ट बरोबर कोलाबरेशन करून कॉस्मेटिक्स रेंज लॉन्च केली होती. तर त्यावेळेस करीना कपूरने सांगितलं होतं की ती अँटी एजिंग पर्पज म्हणून फक्त हनीचा यूज करते, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठलाही कंपनीचा मध घेऊ शकता, फक्त तो चांगल्या क्वालिटीचा हवाय. तर इथं व्यवस्थित मिररमध्ये पाहून मी हानी लावून घेत आहे. आणि हानी लावल्याच्या नंतर आपल्याला 20 ते 25 मिनिटं ठेवायचे. आणि जर ही स्टेप तुम्ही रोज केली, फक्त हानी लावायची रोज 20 ते 25 मिनटं चेहऱ्याला हानी जर लावून ठेवलं, तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुट्या वगैरे किंवा काही दाग वगैरे असतील तर ते 100% जात, इतका छान हानीचा रिझल्ट आहे. तर मी तर स्टार्ट करणार आहे रेग्युलर हानी लावायला, कारण मी याच्या अगोदर लावत नव्हते. पण माझी एक फ्रेंड आहे ती USA होती आणि आत्ता सडनली मला काही दिवसापूर्वी ती इंडियामध्ये आली, ती त्यावेळेस भेटली. तर तिचा चेहरा पाहिला मी तर इतका छान असा ग्लो करत होता. तर मी तिला विचारलं की तू तिकडं जाऊन खूप म्हणजे तुझा चेहरा ग्लो करायला लागला, तर ती म्हटली तिकडचा काही प्रश्न नाही आहे, मी डेली माझ्या चेहऱ्याला 20 ते 25 मिनटं हानी लावून ठेवते. उलट म्हटली तिकडं गेल्याच्या नंतर त्या वातावरणामध्ये माझा चेहरा आणखी थोडा खराब झाला ती म्हटली. पण मी ज्यावेळेस हानी लावायला सुरुवात केली एकदम छान असा चेहरा तिचा, म्हणजे पहिल्यापेक्षा आणि आत्तापेक्षा खूप सारा डिफरन्स होता. तर त्यामुळे आज मी सुद्धा ठरवले की आम्ही सुद्धा दोघीजणी डेली 20 ते 25 मिनटं चेहऱ्याला हानी लावू. तर मैत्रिणीनं इथे तुम्ही दोघींचे फेस पाहू शकता. तर दोन्ही क्लीनअप आपले खूप छान झालेले आहेत, दोन्हींचा रिझल्ट खूप छान आलेला आहे. आणि आहे की नाही कमालची ट्रिक, अगदी स्वस्तात मस्त आणि घरच्या घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, ह्या पद्धतीचा क्लीनअप एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि तुमच्या समोर आहे रिझल्ट. तर तिचा आता घरातल्या साहित्यांपासून आणि माझा आता 2-3 प्रोडक्ट पाहिले ते होते मार्केटचे आणि ते बी स्वस्तात मस्त. तर दोघींचे चेहरे पाहू शकता, एक चांगला म्हणजे छान जी डेड स्किन वगैरे असते ती सगळी निघून जाते आणि खूप साईड इफेक्ट्स वगैरे काही नाहीये त्याचे, खूप चांगला रिझल्ट आहे. नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.